मित्रांनो आता निर्मला सीतारामन यांच्या एका विधानाने बिहार ओडिशा आंध्र प्रदेश अशा राज्यांना धक्का बसलेला आहे आणि ते विधान काय होतं तर केंद्र कोणत्याही राज्यासाठी विशेष श्रेणी दर्जाच्या मागणीचा विचार करणार नाही आणि बिहार ओडिसा आणि आंध्र प्रदेश ही राज्य बऱ्याच दिवसापासून केंद्राकडे या दर्जाची मागणी करत होती आणि आता त्यांना निर्मला सीतारामन यांनी या विधानाने धक्का दिलेला आहे आता हे विशेष श्रेणी दर्जा काय आहे आणि आतापर्यंत किती राज्यांना असा दर्जा देण्यात आलेला आहे आणि यासाठी कोणकोणत्या तरतुदी आहेत हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा आता हा विशेष श्रेणी दर्जा कोणत्या राज्यांना देण्यात येतो तर जे राज्य सामाजिक आर्थिक आणि भौगोलिक मागासलेपणाचा सामना करत आहेत अशा राज्यांना केंद्राद्वारे विशेष श्रेणी राज्याचा दर्जा दिला जातो मग आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आता असा दर्जा देण्यात येणार नाही असं का म्हटलेलं आहे तर यासाठी कारण आहे चौदावा वित्त आयोग आता हा जो चौदावा वित्त आयोग आहे यानं स्पष्ट सांगितलेला आहे की कोणत्याही राज्याला विशेष दर्जा देण्यात येऊ नये आणि याचाच आधार घेऊन निर्मला सीतारामन यांनी आता हे विधान केलेलं आहे आता हा जो विशेष श्रेणी दर्जा आहे तो देण्यासाठी सुद्धा काही निकष आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊया तर जे राज्य डोंगराळ भागात आहेत आणि तसेच ज्या राज्यातील लोकसंख्येची घनता कमी आहे किंवा जे ते आदिवासी लोकसंख्येचे मोठे प्रमाण आहे अथवा ते राज्य सीमा भागात असेल किंवा ते राज्य आर्थिक आणि पायाभूत सुविधांमध्ये मागासलेला असेल त्या राज्याला हा विशेष श्रेणी दर्जा देण्यात येतो आता हा जो विशेष श्रेणी दर्जा आहे याची तरतूद राज्यघटनेमध्ये केलेली आहे का तर भारतीय संविधानात विशेष श्रेणी दर्जा देण्याबाबत कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही तर असा दर्जा देण्याची शिफारस एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये पाचव्या वित्त आयोगाने केली होती आणि पाचव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर महावीर त्यागी हे पाचव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते आणि या पाचव्या वित्त आयोगाने इकॉनॉमिकली बॅकवर्ड असणाऱ्या राज्यांना विशेष श्रेणी दर्जा देण्यात यावा अशी शिफारस केली होती आणि या शिफारशीनुसार प्रथम एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये जम्मू काश्मीर आसाम आणि नागालँड या तीन राज्यांना असा दर्जा देण्यात आला होता आणि नंतर अजून आठ राज्यांना हा दर्जा देण्यात आलेला आहे आणि ती राज्य कोणती तर हिमाचल प्रदेश या राज्याला एकोणीसशे मध्ये एकोणीशे मध्ये मणिपूर मेघालय त्रिपुरा एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये सिक्कीम अरुणाचल प्रदेश मिझोराम आणि दोन हजार एक मध्ये उत्तराखंड या राज्याला असा दर्जा देण्यात आलेला आहे म्हणजे हा जो विशेष श्रेणी दर्जा आहे हा आतापर्यंत अकरा राज्यांना देण्यात आलेला आहे आणि असा दर्जा प्राप्त शेवटचं राज्य कोणतं होतं तर उत्तराखंड हे असा दर्जा प्राप्त शेवटचं राज्य होतं बरं मग असा दर्जा देण्यात आल्यानंतर त्या राज्याला काय फायदा होतो तर नोट करून घ्या अशा राज्यांना केंद्राकडून जे सहाय्य मिळते त्यामध्ये नव्वद टक्के अनुदान आणि दहा टक्के कर्ज अशा स्वरूपामध्ये सहाय्य मिळते आणि तेच इतर राज्यांना तीस टक्के रक्कम अनुदान आणि सत्तर टक्के रक्कम ही कर्ज म्हणून मिळत असते आणि तसेच असा दर्जा प्राप्त राज्यांना अबकारी कर कस्टम ड्युटी कॉर्पोरेट टॅक्स आणि आयकर इत्यादीमध्ये सवलती सुद्धा मिळतात आणि केंद्रीय अर्थसंकल्पातील नियोजित खर्चाच्या तीस टक्के भाग हा अशा राज्यांना देण्यात येत असतो आणि मित्रांनो या माहितीवर आधारित तुमच्यासाठी एक प्रश्न आहे हा प्रश्न लक्षपूर्वक वाचा आणि या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद